नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तलाठी भरती परीक्षा जी आहे ती 2019 ची. नुकतीच परवा दिवशी जी आहे ती अंतिम गुण तालिका ही विद्यार्थ्यांची आलेली आहे. त्यानुसार बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना गुण किती मिळाले त्याची आपण संपूर्ण मेरिट लिस्ट काढलेली आहे, ती आपण पाहिली असेलच. कदाचित ती मेरिट लिस्ट आपण पाहिली नसेल तर तलाठी अंडर स्कोर चॅट किंवा तलाठी अंडर स्कोर रिझल्ट सॉरी t.me/tlathi_chat किंवा t.me/tlathi_result या ग्रुपवर काय ती उपलब्ध आहे, पिन केलेली आहे. तेथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटवर सुद्धा आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांची आणि त्यांची सुद्धा काय दिलेली आहे, किंवा तो व्हिडिओ आहे तो सुद्धा टाकलेला आहे, त्याचं सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, एक्सपेक्टेड हा फायनल कट ऑफ असणार आहे या परीक्षेचा. आता नवीन कट ऑफ येणार नाही आहे. बरेचसे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येतं की त्यांना गुण जे आहेत ते कमी मिळालेले आहेत त्या रिवाईज आन्सर केनुसार, किंवा तर त्यांनी काय महापरीक्षेला कॉल करायचा आहे किंवा महापरीक्षेला मेल करायचा आहे आणि तुमचे ऑब्जेक्शन काय ते रेज करायचे आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओवर आपण सुरुवात करूया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहात. बरेचसे विद्यार्थी थांबत नाहीत त्यामुळे आपले आत्ता धन्यवाद. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. आणि आपले गुण महत्त्वाचं म्हणजे आपले गुण आणि आपल्या सूचना ज्या आहेत त्या आम्हाला काय कमेंट करायच्या आहेत. आपल्याला कुठल्या विषयावर व्हिडिओ आवडतो ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपला वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ST गटासाठी जर बघितलं तर हा जो कट ऑफ आहे साधारणतः मेल गटासाठी सॉरी मेल म्हणजे जनरलसाठी हा 148 जवळपास राहू शकतो. 148 152 नुसार का हा राहू शकतो त्या त्या जिल्ह्यानुसार. जर त्या ठिकाणी जर 3 जागा असतील तर कदाचित तो 140 सुद्धा खाली येऊ शकतो. फिमेलचं सुद्धा तसं आहे, तुम्हाला जर 138 140 आसपास जर गुण असतील तर तुमचं काय फिक्स आहे. आणि हे कट ऑफ मित्रांनो ठरवणं एवढं सोपी नाही आहे. याच्यासाठी आपण साधारणतः 3000 विद्यार्थ्यांचा जो आहे तो पोल घेतलेला आहे आणि टोटल 11 कॅटेगरीनुसार हा पोल घेतलेला आहे आणि त्या कॅटेगरीनुसार हा पोल जो आहे तो आपल्यासाठी काय सादर करत आहे. SC कॅटेगरीसाठी जर म्हटलं मित्रांनो तर हा जो कट ऑफ आहे तो साधारणतः 154. जर त्या ठिकाणी जर जागा 2 किंवा 3 पेक्षा जास्त जागा असतील तर साधारणतः 154 आसपास काय कट ऑफ येऊ शकतो तो, अन्यथा तो 156 158 दरम्यान काय जाऊ शकतो. फिमेलसाठी सुद्धा तेच आहे, जागा जर कमी असतील तर 146 आणि जागा जशा जशा साधारणतः हा जो कट ऑफ आहे हा 2-3 जागेसाठी काय त्या त्या ठिकाणी असणाऱ्या 3 जागेच्या प्रमाणात काय घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर 3 पेक्षा कमी जागा असतील तर तुम्ही याच्यामध्ये काय 1 ते 2 गुण काय हे ॲड करत सॉरी 2 किंवा 4 गुण त्यामध्ये ॲड करत चालायचं आहे. साधारणतः असल्याप्रकारे हा कट ऑफ असू शकतो. स्पोर्ट कॅटेगरीचं जर म्हटलं तर स्पर्धा खूप आहे आणि जागेनुसार त्यांचं जे स्पर्धा आहे त्यांच्यामुळे त्यांचा जो कट ऑफ हा 150 खाली येऊ शकत नाही आहे. फिमेलसाठी 140 हा बेस्ट आकडा माझ्या अंदाजानुसार किंवा पोलनुसार काय असू शकतो. आता एक सर्व्हिसमॅनचं म्हटलं तरी सुद्धा यांच्यासाठी आशा आहेत, परंतु त्यांच्या त्यांनामध्ये सुद्धा काय स्पर्धा ही खूप आहे. तर एक सर्व्हिसमॅनसाठी जो कट ऑफ आहे तो साधारणतः 130 गुणांच्या आसपास का हा जाऊ शकतो, म्हणजे किती 65 प्रश्न जर त्यांनी बरोबर असतील सेकंड आन्सर किनुसार तर तो काय जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्यासाठी ही MPSC गव्हर्नमेंट जॉब चॅनल खास नोकरींची माहिती, नोकरींचे कट ऑफ, अभ्यासक्रम, विविध परीक्षांचे जे प्लेलिस्ट तयार करण्यात आलेलं आहे त्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्यासाठी हे चॅनल कधीही नुकसानीचं नसणार आहे, तुम्हाला फायदेशीरच माहिती या चॅनलवर मिळणार आहे. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मेन्शन करा, म्हणजे तुम्हाला आम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ देऊ शकतो. PH कॅटेगरीसाठी सॉरी मित्रांनो या ठिकाणी राहिलेलं आहे. तर PH कॅटेगरीसाठी जर म्हटलं तर हा हे प्रश्नामध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर PH कॅटेगरीमध्ये साधारणतः 136 जवळपास का हा कट ऑफ जाऊ शकतो आणि महिलांसाठी हा दुसऱ्या कट ऑफ फाईलमधलं हे राहिल्यामुळे महिलांसाठी 130 जवळपास हा कट ऑफ जाऊ शकतो. पुढचं जे आहे ते प्रोजेक्ट कॅटेगरी आहे. प्रोजेक्ट यासाठी काय स्पर्धा खूप आहे आणि बऱ्याचशा जणांकडे काय याचं खूप सर्टिफिकेट्स हे झालेले आहेत. त्या ठिकाणी जर 1 जागा असेल तर कदाचित 2 जागा असतील तर 156 कट ऑफ लागू शकते. 1 जागा जर असेल तर 160 लागू शकतो, कारण की बरेचसं जे आहे ते स्पर्धा खूप आहे आणि जागा ह्या कमी आहेत. फिमेल गटासाठी 142 आसपास असू शकते. नेक्स्ट गट आहे NTA.
एनटी म्हणजे विजय एनटी गटामधील एक गट आहे, त्यातील 162 च्या ठिकाणी दोन जागा असेल तर 162 लागणार आहे, आणि 2 पेक्षा जास्त असेल तर 1-2 मार्क जे आहेत ते शिल्लक जाणार. फिमेल सुद्धा 154 असेल तर ते सेफ झोन मध्ये आहे. आणि कृपा करून तुमचे मार्क लिहिताना तुम्ही कमेंट करताना तुमची कॅटेगरी आणि तुमचा डिस्ट जो तो मेंशन करा, म्हणजे ज्या अर्थी मला सुद्धा कळण्यास मदत होईल, आणि तुमचे इतर कलिग्स आहेत जे सुद्धा तुम्हाला काही कॉन्टॅक्ट किंवा संपर्क करू शकतात. बरेच जण एकमेकांना संपर्क करतात आणि इतर ग्रुप सुद्धा तयार केलेले आहेत मित्रांनो. आपल्या त्या ग्रुपवर इतर दुसऱ्या ग्रुपच्या सुद्धा लिंका, तुमचे ग्रुप असतील तर मला तुम्ही फॉरवर्ड करा. मी तुमच्या त्या इतर मेन तलाठीचे आपले जे ग्रुप आहेत आणि चॅनल्स आहेत त्यांच्यावर काय त्या नक्की फॉरवर्ड करेल, म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार काय तुम्ही चर्चा करू शकाल. पुढचा जो गट आहे तो NTB कॅटेगरी. NTB साठी 162 सेफ राहील, आणि जागा जर कमी असतील तर मात्र 164 168 च्या आसपास सुद्धा काय जाऊ शकतो. एक या ठिकाणी हा जो अंदाज आहे हा साधारणतः 3 जागेसाठी घेतलेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी 3 जागा असतील असं ॲज्युम केलेलं आहे, आणि जर 2 जागा असतील तर 164, आणि त्या ठिकाणी एकच जर जागा असेल तर निश्चितच 166 ते 168 हा कट ऑफ राहू शकतो. कारण की ही जिल्हा वाईज भरती झालेली आहे, आणि त्यामुळे हा जो कट ऑफचा अंदाज आहे हा एक अंदाज असतो. हा तंतोतंत लागू पडेलच असं नाही आहे, तरी आता हा कट ऑफचं झाल्यानंतर जवळपास 15 दिवसातच काय रिझल्ट येण्याची काय शक्यता आहे. कदाचित जी रिझल्ट आहे ती या 10 दिवसाच्या आत जर आला तर ठीक, नाही मग नंतर येण्याची शक्यताचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी आहेत. आता NT गटातील महत्त्वाचा एक गट आहे NTC गट. या NTC गटामध्ये जी स्पर्धा आहे ती खूप जास्त असल्यामुळे या ठिकाणी जर 3 जागा असतील तर 166 वर कट ऑफ लागू शकतो, 2 जागा असेल तर 68 किंवा 70 वर लागू शकतो, आणि 1 जागा असेल तर 172 सुद्धा हे असू शकतो. त्या ठिकाणची कंडिशन पाहून आपण जे पाहिलंय ते पूर्ण मेरिट लिस्ट काढलेली आहे, त्यामुळे साधारणतः 190+ जर म्हटलं तर 10 विद्यार्थ्यांना 190+ गुण आहेत, आणि 180 ते 190 म्हणजे साधारणतः 250 विद्यार्थी आहेत. ते तुम्ही मेरिट लिस्ट आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर जाऊन. 156+ फिमेल सुद्धा राहू शकणार. NTD साठी 164 आणि फिमेलसाठी 152+ हा आकडा का एकदम सफिशियंट असू शकतो. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असं काही नाही, आपण या सगळ्या गोष्टीशी सहमत असालच असं काही नाही, कारण की हा एक कट ऑफचा अंदाज आहे, आणि अंदाज हा नेहमी अंदाज असतो. यामध्ये कमी जास्त हे होऊ शकते, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता कुठल्या जिल्ह्यात सर्वात जा काही जागा, जिल्ह्यामध्ये रत्नागिरीसारख्या ठिकाणी जागा खूप आहेत, काही जिल्ह्यामध्ये एकही जागा नाही, त्यामुळे तेथील कट ऑफ आपण सांगू शकत नाही, त्यामुळे हा असं या ठिकाणी हे होऊ शकते. SBC गटासाठी जर म्हटलं, स्पेशल बॅकवर्ड क्लासेससाठी जर म्हटलं तर 164+ हा कट ऑफ राहू शकतो. यांच्या जागाही बऱ्याच ठिकाणी खूप कमी असतात, आणि यांचा जो कट ऑफ साधारणतः OBC च्या एकसारखा नेहमीप्रमाणे OBC SBC असतो, आणि फिमेलसाठी 156च्या आसपास का राहण्याची शक्यता आहे. आणि प्रत्येक गटासाठी जर म्हटलं, स्पोर्ट्स आणि एक सर्व्हिसमॅन यांचं जर काढायचं म्हटलं तर साधारणतः एक सर्व्हिसमॅनला 130च्या वर जर मार्क्स असतील तर ते काय निश्चित नियुक्तीस काय पात्र असतील. आता OBC महत्त्वाचा गट आहे. OBC गट या गटामध्ये साधारण खूप सारी लोकसंख्या सध्या तरी जास्त आहे, ओपन गटाच्या सारखीच आहे. मेलसाठी हा कट ऑफ 164, 3 जागा असतील 3 पेक्षा 2 जागा असतील तर 168, आणि 1 जागा असेल तर 170 त्यांनी फिक्स ठेवायचा आहे, त्याच्यापेक्षा कमी हा लागू शकत नाही. फिमेल गटासाठी 156 जागा कट ऑफ लागू शकतो. मित्रांनो आपल्याला डिस्ट वाईज कट ऑफ सुद्धा या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला काय पाहून घ्यायचे आहेत. पुढची कॅटेगरी आहे तुमची SPSC स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस. ही जी कॅटेगरी आहे याच्यानुसार काय 164+ हा कट ऑफ राहणार आहे. OBC च्या सेम 3 जागा असतील तर 164, 2 असतील तर 68, आणि 1 असेल तर 170 फिक्स आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल हा होऊ शकत नाही. जास्तीत जास्त 2 गुण 170 च्या ठिकाणी 168 होऊ शकेल, परंतु त्याच्यापेक्षा वेगळा कट ऑफ लागू शकत नाही. फिमेलसाठी सुद्धा 156 कदाचित 154 होऊ शकेल यांचं. EWS जो गट आहे तो नवीन आता तयार आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ जो गट आहे त्यांच्यासाठी 162 162 हे जे जागा आहेत ह्या साधारणतः 3 3 जागेला ॲज्युम करून आपण घेतलेलं आहे, परंतु याच्यामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. 166 जर 2 जागा असतील, 1 जागा असेल तर 168 च्या आसपास काय जाऊ शकतो. पण फिमेलसाठी
साधारणतः 152, 154, 156 काय बेस्ट असेल, 156 जर असतील या गटामध्ये तर त्यांचं सिलेक्शन हे फिक्स आहे, काही विशेष नाही. आता महत्त्वाचा जो गट आहे, ह्या ज्या जागा आपण जे एज्युम केलेले ह्या तीन जागेसाठी केलेले आहे, मी आताही तुम्हाला परत सांगतो. 168 तीन जागा असतील तर त्या ठिकाणच्या व्यक्तीला, आणि त्या ठिकाणी दोन जागा असतील तर 170, आणि एक जागा जर असेल तर 172. इट्स बेटर फॉर फिमेलसाठी 160 जागा जास्त असतील, 162, 164 आसपास का राहू शकते. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर खाली फ्री टेस्ट सिरीजची लिंक सुद्धा आपल्यासाठी दिलेली आहे, तिथे जाऊन आपण काय फ्री टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आणि आपलं ॲप सुद्धा आता येणार आहे, कदाचित पुढच्या व्हिडिओच्या वेळेस आपण ॲपची लिंक देणार आहे. त्या ॲपचा इंटरफेस मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे. पुन्हा एकदा भेटूया, हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करण्यास अजिबात विसरू नका. आपले गुण आणि सूचना कमेंटमध्ये करा, तुम्हाला ज्या विषयावर व्हिडिओ आवश्यक असेल तो विषय तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याच विषयावर व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ, दुसऱ्या कुठल्याही विषयावर बनवून देणार नाही. इतर सर्व परीक्षेच्या प्लेलिस्टमध्ये एकदा तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक परीक्षेच्या 50 ते 60 व्हिडिओ हे यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत तयार करण्यात आलेला आहे. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.